जलीराम आनिया आणि महाराष्ट्रातले खातूबाई संजीव साने सुभाष मारे या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी स्वराजची संकल्पना जी छत्रपती शिवरायांची संकल्पना होती ती भारतात आणि महाराष्ट्रात यावी यासाठी तशा प्रकारचा संकल्प केलाय आणि म्हणून शिवरायांचं स्वप्न रयतेचं राज्य आम आदमीचं राज्य साकार करण्याकरता आम आदमी पार्टी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये येऊन या ठिकाणी थांबलेली आहे. मी ग्रामीण भागात देखील काम करणारा कार्यकर्ता आहे, शेतकऱ्याचा एक वर्ग आहे. मित्रांनो, मी सांगू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये एखादी यात्रा झाल्यानंतर आखाडा असतो. योगेंद्रजी, हमारी हा यात्रा बनती है ग्रामीण इलाकों में, तो टाइम यात्रा होने के बाद दूसरे दिन पहलवान लोग कुश्ती खेलते हैं. पहले असली कुश्ती होती थी, अभी सब सल्ले में कुश्ती होती, झूठी कुश्ती होती है. झूठी कुश्ती, दुरा कुश्ती, सल्ल्यातली कुश्ती, तशी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि भाजप शिवसेना मनसे यांच्या नुरा कुस्त्या महाराष्ट्रात चाललेल्या आहेत, यांच्या खऱ्या कुस्त्या. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, अशा प्रकारचं फिक्सिंग यांचं ठरलेलं असतं. आणि म्हणून या लवाज लोकांना, खोट्या लोकांना कायमचं घरी पाठवण्याकरता आम आदमी पक्षाने त्यांचा झाडू हा एकमेव पर्याय महाराष्ट्रात आणि देशात. या देशामध्ये प्रचंड घोटाळे झाले, मी सांगणार नाही, सगळे सांगतील. 1,80,000 करोड, 1,76,000 करोड, 70,000 करोड असे महाघोटाळे झाले. आणि गृहमंत्री सुशील कुमार महाराष्ट्रात वर तोंडून करून सांगतात की हे सगळे भ्रष्टाचार जे आहे, जनता की आदाल बहुत कमजोर होती है, लोक लवकर विसरतात, हे सगळं विसरून जाणार आहे. विसरणार आहोत का आपण? नाही. विसरणार आहे का महाराष्ट्रातली जनता? नाही. विसरणार आहे का भारतातली जनता? नाही. इतके लाख कोटी सर्वसामान्य जनतेचे खाल्ले, 70,000 कोटी धरणाचे सिंचनाचे खाल्ले, त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लागल्या. शेतकऱ्यांच्या या दिवसाजवळ राज्यकर्त्यांनी खून केले असं मी या ठिकाणी म्हणू इच्छितो. आणि म्हणून यांना आम्ही कदापि विसरू शकत नाही. दुसरे भाजप शिवसेनेवाले सांगतात, योगेंद्रजी आज बोल रहे की हम टोल फ्री करेंगे, किसानों को 50% हम लोग वीज माफ करेंगे. हे लबाडा घरचा आवत नाही भाजप सैन्यवाल्याचं मी सांगू इच्छितो. सांगा सगळीकडे जाऊन, हे लबाडा घरचा आवत नाही, यांच्या विश्वास ठेवू नका. 95 ला यांचं सरकार होत, मी साक्षीदार आहे. तरुणांना उद्योग आणि रोजगार दिवस यांनी सांगितलं, शिव उद्योग साईना काढली, फॉर्म भरून घेतले, 10 रुपये 20 रुपये जमा केले राज ठाकरेंनी, आणि मायकल जॅक्सनला मुंबईला आणला, त्याचा एक कार्यक्रम राबवला, लता मंगेशकरांचा कार्यक्रम राबवला, करोडो रुपये जमा केले, आणि त्यातून महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार आणि उद्योग काढून देऊ असं सांगितलं. महाराष्ट्रातल्या एकाही तरुणाला त्यातनं रोजगार मिळाला नाही. रोजगार मिळाला उद्धव ठाकरेला, राज ठाकरेला. त्यांनी 400 कोटीची कोहिनूर मिल घेतली, मनसेवाले करताय. म्हणून मला वेळ कमी देण्यात आलेला आहे, वेळ कमी आहे, मान्यवर नेते बोलणार आहेत. मी आपणास सांगू इच्छितो की आपण ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होत आहे. 77 ला जयप्रकाशजींनी सांगितलं होतं, जनता अरे ये सिंहासन खाली करो. आज आम आदमी पार्टी म्हणते आम आदमी अरे सिंहासन खाली करो.